नारायण राणे दिल्लीत सिंधुदुर्गच्या हॉस्पिटल उद्घाटनासाठी भाजप अध्यक्ष अमित शहा यांना आमंत्रण देण्यासाठी आले असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाबाबत दिल्लीत जोरदार हालचाली सुरू आहेत. नारायण राणे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या 11 अकबर रोडवरील निवासस्थानी चर्चा करण्यासाठी गेले होते. त्यामुळे राणेंच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त आजच ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र राणे हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी आल्याची माहिती दानवे यांनी दिली. अमित शहा यांच्या भेटीआधी दिल्लीतल्या दानवेंच्या निवासस्थानी राणे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्याबरोबर बैठक झाली. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशावर शिवसेनेनं मुंबईत होर्डिंगबाजी सुरू केली आहे. शिवसेना नगरसेवक प्रवक्ते अरविंद भोसले यांनी राणेंच्या नव्या राजकीय वाटचालीवर व्यंगात्मक भाष्य करणारे होर्डिंग्स वरळी नाक्यावर लावले. या होर्डिंगमध्ये भाजपलाही लक्ष्य करण्यात आलं. होर्डिंगमध्ये रेखाटण्यात आलेली व्यंगचित्र आणि त्यातील भाषा वादग्रस्त आहे, त्यामुळे ऐन दसऱ्याच्या मुहूर्तावर राणे विरुद्ध शिवसेना असा शिंगा रंगण्याची चिन्ह आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोस्टर्स हटवण्यात आलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सौभाग्य योजनेचा भव्य शुभारंभ करण्यात आला. या योजनेअंतर्गत देशातल्या 4 कोटी कुटुंबांना मोफत वीज कनेक्शन देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे सरकार स्वतः गरिबांच्या घरी जाऊन विजेचं कनेक्शन देणार आहे. यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. दीनदयाल उपाध्याय यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. 16,000 कोटींच्या या योजनेमुळे देशातल्या सर्व गावांमध्ये मोफत वीज पोहोचणार असल्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली. सरकार गरिबांच्या सबलीकरणासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चारही मोदींनी यावेळी केला. काँग्रेससाठी सत्ता केवळ उपभोगण्याचं साधन आहे, त्यामुळे काँग्रेस विरोधक म्हणूनही अपयशी ठरल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत केली. तर 2019 भाजप आणखी मोठ्या बहुमतानं सत्तेत येईल असा विश्वास पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराविषयी तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. या बैठकीत भाजपच्या 13 मुख्यमंत्र्यांसह खासदार आमदारांनीही हजेरी लावली होती. विपक्ष का उन्होंने जिक्र किया दो संदर्भों में. पहला ये कि जब वो सत्ता में थे तो सत्ता उनके लिए उपभोग था, वो उपभोग की साधना थी, और इसलिए विपक्ष में कैसे रहना है ये उनको समझ में नहीं आ पा. उन्होंने विशेष बल दिया कि कई बार बहुत कड़वाहट की शब्दावली, हार्श वर्ड्स विपक्ष से इस्तेमाल होते हैं, जब स्पष्ट कोई आरोप नहीं है तो इसलिए करवाहट के शब्द उसका विकल्प नहीं हो सकते. माननीय प्रधानमंत्री की कथनी और करनी में बहुत फर्क है, और ये बहुत ही एक दुर्भाग्यपूर्ण बात है. 50 करोड़ की गर्लफ्रेंड, शमशान और कब्रिस्तान, जेम्स माइकल लिंडो, समाज के एक वर्ग के लिए पपी के शब्द का इस्तेमाल करना, जिसका मैं हिंदी में तर्जुमा भी नहीं करना चाहता, ये हमारे शब्द नहीं है, ये माननीय प्रधानमंत्री जी के शब्द हैं. तो जहां तक उग्र और तीव्र भाषा का सवाल है, ये बेहतर रहेगा कि प्रधानमंत्री जी खुद अपने गिरेबान में झांक कर देखें और इस बात को महसूस करें कि उनकी अपनी शब्दावली पिछले एक दशक में कैसी रही. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 3 दिवसांचा गुजरात दौरा सुरू केलाय. पहिल्याच दिवशी त्यांनी द्वारकाला भेट दिली, त्यावेळी त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तर राहुल गांधींचं गुजरातमध्ये आगमन होताच पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी ट्विटरवरून त्यांचं स्वागत केलं, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत हार्दिक पटेल काँग्रेसला पाठिंबा देण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते.
महागाई विरोधात शिवसेनेनं मालेगावमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चात बैलगाडीवर दुचाकी ठेवून पेट्रोलच्या वाढत्या दराचा निषेध करण्यात आला, तर महिला कार्यकर्त्यांनी अपर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल पेटवून त्यावर भाकरी थापत केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारविरोधात घोषणा दिल्या. शिवसेनेचे ग्रामविकास मंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव मतदारसंघात हा मोर्चा काढण्यात आला होता, तरी देखील मंत्री दादा भुसे मोर्चाला उपस्थित नसल्यामुळे अनेक चर्चा रंगू लागल्या. शिवसेनेनं महागाई विरोधात केलेल्या आंदोलनाचं राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी कौतुक केलं, मात्र त्याचवेळी शिवसेनेला चिमटे घेत सत्तेतून बाहेर पडण्याचा अप्रत्यक्ष सल्ला देखील दिलाय. खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या इक्बाल कासकरचं जीमेल अकाउंट 2003 त्याचं मुलानं उघडून दिलं होतं, त्याचा पासवर्ड इक्बाल विसरण्याचं नाटक करतोय. यासाठी ठाणे पोलीस आता गुगलकडे चौकशी करणार आहेत, तर आणखी 3 तक्रारदार काही दिवसात समोर येऊ शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली. तर काही दिवसांपूर्वी दाऊद पाकिस्तानातील आगाखान रुग्णालयात किडनीच्या आजारावर उपचार घेत होता, मात्र आता त्याची प्रकृती ठीक आहे अशीही माहिती सूत्रांकडून मिळते. नागपूर मेट्रोचं ट्रायल रन सुरू झालंय. पुणे मेट्रोही 3 वर्षात धावायला लागेल असं आश्वासन महामेट्रोचे कार्यकारी संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी दिलंय. पुणे मेट्रो प्रत्यक्षात कशी असेल याचं प्रेझेंटेशन महामेट्रोनं दिलं. नगरसेवकांसाठी प्रेझेंटेशन ठेवण्यात आलं होतं. नदीपात्रातील एलिव्हेटेड मार्गाविरोधात एनजीटीमध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे, मात्र सर्वोच्च न्यायालयानं मेट्रोचं काम सुरू ठेवण्याचे आदेश दिलेत, त्यामुळे मेट्रोच्या कामात अडथळा येणार नाही असंही त्यांनी यावेळी सांगितलं. मुंबई विद्यापीठात प्रभारी कुलगुरू डॉ देवानंद शिंदे प्राचार्य यांची बैठक घेणार आहेत. पुढील परीक्षांसंदर्भात ही बैठक घेण्यात येते आहे. पुढील निकाल 30 दिवसात लावण्याचे कुलपतींनी आदेश दिले, तसंच प्रत्येक कॉलेजनं अकॅडमिक ऑडिट करण्याचेही आदेश देण्यात आले. चालू आठवड्यात चौथा शनिवार, रविवार आणि सोमवारी गांधी जयंती असल्यानं बँका सलग 3 दिवस बंद राहणार आहेत, त्यामुळे येत्या शुक्रवारच्या आतच बँकांची कामं उरकावी लागणार आहेत. जनतेची गैरसोय होऊ नये यासाठी बँकाही पावलं उचलताना दिसणार आहेत. एटीएम मधून पुरेशी रोकड राहील याची खबरदारी घेण्यात येणार आहे. संपूर्ण युगाचं भान असणारे ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक अरुण साधू यांचं आज मुंबईच्या सायन रुग्णालयात निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. गेल्या 15 दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. रविवारी दुपारी त्यांच्या हृदयाचे ठोके कमी झाल्यानं त्यांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण त्यांनी उपचारांना प्रतिसाद दिला नाही. विदर्भातल्या अमरावती जिल्ह्यातील लसलपूलमध्ये प्राथमिक शिक्षण घेतल्यावर मुंबईत इंग्रजी पत्रकारितेतला मराठी चेहरा म्हणून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. टाइम्स ऑफ इंडियामध्ये अर्थकारण आणि राजकारणाचे पदर उलगडण्यात त्यांचा हातखंडा होता. फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्राचे ते संपादकही होते. पत्रकारितेतल्या झळाळत्या कारकिर्दीसोबतच त्यांनी मराठी साहित्यात राजकीय कादंबऱ्यांच्या पर्वात आपला कधीही न पुसला जाणारा ठसा उमटवला. साधूंच्या सिंहासन आणि मुंबई दिनांक या कादंबऱ्या मराठी साहित्यातल्या मैलाचा दगड मानल्या जातात. जगातील सर्वाधिक लठ्ठ महिला इमान अहमद हिचं अबुधाबीमध्ये निधन झालं. हृदयविकार आणि किडनी निकामी झाल्यानं इमान हिचं अबुधाबी इथल्या बुर्जुल रुग्णालयात निधन झालं. तिच्यावर विविध 20 स्पेशालिस्ट डॉक्टर्सकडून उपचार सुरू होते. इजिप्तची रहिवासी असलेल्या इमानवर मुंबईतील सैफी रुग्णालयात शस्त्रक्रिया देखील झाली होती. इमानला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, तेव्हा तिचं वजन 504 होतं. मुंबईतील शस्त्रक्रियेनंतर तिचं वजन 300 कमी झालं होतं. गेल्याच आठवड्यात तिनं 37 वाढदिवसही साजरा केला होता. कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध मिसळून तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना नागपूरमध्ये घडली. गंभीर बाब म्हणजे या गुन्ह्यात तिच्या 2 मैत्रिणींचा सहभाग असल्याचं उघड झालं. पीडित तरुणी नागपूरमध्ये एका कॉल सेंटरमध्ये काम करते. 10 सप्टेंबरला नागपूरच्या मनकापूर भागातल्या एका फ्लॅटमध्ये तिला तिच्या 2 मैत्रिणींनी नेलं. कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध मिसळून तिला बेशुद्ध केलं. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्या प्रकाराबाबत वाच्यता न करण्याबाबत त्यांनी तिला धमकावलं, मात्र वारंवार तिथे येण्यासाठी फोन येऊ लागल्यानंतर पीडित मुलीनं तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी महिलांना अटक केली आहे. एका प्रकरणात माहिती घेण्यासाठी आलेल्या पोलिसांनी नागपुरातील वयोवृद्ध गोगटे पती पत्नीनं दादागिरी करत शिविगाळ केल्याचा आरोप नागपूर पोलिसांवर होतोय, तर आरोपीनंच पोलिसांना शिविगाळ करत धक्काबुक्की केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. या प्रकरणी पोलिसांनी वयोवृद्ध आरोपींविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केलाय. साध्या वेशात असलेल्या पोलिसांकडे ओळखपत्राची मागणी केल्यामुळे पोलिसांनी सूडबुद्धीनं आपल्यावरच गुन्हा दाखल केल्याचा आरोप जयेंद्र गोगटे यांनी केलाय. पीव्ही सिंधूची क्रीडा मंत्रालयानं पद्मभूषण पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. ऑलिम्पिक सिल्वर मेडलिस्ट सिंधूचा बॅडमिंटन कोर्टवर धडाका कायम आहे. तिनं 2017 बॅडमिंटन सीझनमध्ये 3 सुपर सिरीजवर आपलं नाव कोरलंय. त्याचप्रमाणे वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्येही तिनं सिल्वर मेडल जिंकण्याची किमया साधली आहे. सिंधूच्या दैदिप्यमान कामगिरीमुळेच तिच्या नावाची पद्मभूषण पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. आता सिंधूला जर हा पुरस्कार मिळाला तर या पुरस्कारामुळे तिचा आत्मविश्वास आणखी वाढण्यास मदत होणार आहे.
घटस्थापनेचा मुहूर्त साधत संजय लीला भंसाळी यांच्या आगामी बहुचर्चित पद्मावती या सिनेमातील दीपिका पदुकोणचा लुक प्रदर्शित करण्यात आला होता. यानंतर आता शाहिद कपूरचा लुक प्रदर्शित करण्यात आला आहे. सिनेमात शाहिद राजा रतन सिंगाच्या भूमिकेत दिसणार आहे. 1 डिसेंबरला हा सिनेमा तब्बल 8,000 स्क्रीन्सवर भारतात प्रदर्शित होणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.